मुंबईमधील ओबीसी बैठकीनंतर आज पुन्हा वडीगोद्रीमध्ये चर्चा होणार आहे. ओबीसी शिष्टमंडळ आज वडीगोद्रीला जाऊन हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आज पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्री इथं जाणार आहे. कालच्या बैठकीतले मुद्दे लक्ष्मण हाके आणि वाघमारेंना सांगितले जाणार आहेत. तर आज सरकारचं शिष्टमंडळ पुण्यामधील ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाण्यांची सुद्धा भेट घेणार आहे. तर वडीगोद्री जालना इथं आज काल मुंबईमधल्या बैठकीमध्ये जे मुद्दे पुढे आले त्याच्यावरती वाघमारे आणि हाके यांच्याशी चर्चा केली जाणार. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया जालन्याच्या वडीगोद्रीमधनं प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्यासोबत आहेत. गौरव, आज तिकडे वडीगोद्रीमध्ये कशा पद्धतीनं घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळू शकतील, काय प्रमुख मुद्दे? खरं गुरुप्रसाद, आपण जर पाहायला गेलं तर आज ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे आणि सलग दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी येणार आहे. दुपारी साधारणतः 3:30-4 वाजेच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे. यामध्ये मंत्री उदय सामंत असतील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर देखील आज शिष्टमंडळामध्ये असणार आहे आणि ते या दरम्यान उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नेमके कुठले मुद्दे प्रामुख्याने मांडले गेले, सरकारची नेमकी चर्चा काय झाली शिष्टमंडळासोबत, हे सगळे जे एकूण निर्णय आहेत किंवा यांची जी चर्चा झाली हे चर्चा उपोषणकर्त्यांना सांगण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्रीत येणार आहे. यांच्यामध्ये चर्चा काय होते, आज उपोषणाचा 10वा दिवस आहे, आज उपोषणकर्त्यांचं उपोषण सुटतं काय पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर छगन भुजबळ जे मंत्री आहेत ते देखील आज वडीगोद्रीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुप्रसाद, तर तिकडे पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामधील ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांची सुद्धा आज सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. बालाजी, अखेर सरकारचं शिष्टमंडळ मंगेश ससाणे यांची आज भेट घेणार आहे, काय माहिती आहे? नक्कीच, दुपारच्या वेळेस मंगेश ससाणे यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ येणार आहे, ज्यामध्ये मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि ओबीसी नेते छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर असे सर्व नेते आहेत. प्रकाश शेंडगे आहेत आणि गेल्या 14 जूनपासून हे सगळं उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला वाचवण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. मात्र सरकारचं कुठलंही शिष्टमंडळ मंगेश ससाणे यांच्या भेटीला आलेलं नव्हतं. आज मात्र हे शिष्टमंडळ येणार आहे. काल मुंबईत झालेल्या चर्चेचे सगळे जे प्रश्न आहेत ते ससाणे यांना सांगण्यात येणार आहेत आणि त्यावर त्यांचं समाधान होतं का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण त्यांची तब्येत आता खालवलेली पाहायला मिळते, बोलण्याला त्रास होत आहे. मात्र आज सरकारकडून जे सांगितलं जाते ते त्यांना मान्य होते का हे पाहावं लागेल. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी म्हटलंय की हे सगळे माझे लोक आहेत, ओबीसी नेते आहेत, ओबीसी कार्यकर्ते आहेत, मी जो संदेश घेऊन जाईल ते मान्य करतील आणि आज हे उपोषण थांबवतील. त्याकडेही सर्वांचं लक्ष आहे की राज्यामध्ये वडीगोद्री आणि पुण्यातलं उपोषण थांबणार का हे असंच चालू राहणार, कारण सरकारकडून कुठलंही लेखी आश्वासन सुद्धा आणखी या उपोषणकर्त्यांना मिळालेलं नाही. एकीकडे मनोज जरांगे ओबीसीमधून आरक्षण घेण्याची मागणी करत आहेत, तर ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी हे सगळे उपोषण सुरू आहेत. सरकार यावर कसा तोडगा आज काढणार आहे? बरोबर, त्यामुळे बालाजी, आज जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ हे अखेर मंगेश ससाणे यांची भेट घेते तेव्हा ससाणे आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये जी चर्चा होईल त्यानंतर ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू बालाजी. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.